वाढीव पेन्शनसाठी नवा फॉर्म्युला, सहमतीसाठी 3 महिन्यांची मुदत, अतिरिक्त रक्कम जमा करण्याबाबत EPFOचे नवे सर्क्युलर, नवी दिल्ली या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे. वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने महत्त्वाची माहिती जारी केलेली आहे. हा पर्याय निवडणाऱ्यांना अतिरिक्त योगदानाची थकबाकी जमा करण्यासाठी सहमती द्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांना 3 महिन्यांची मुदत देण्यात येईल. EPFOने या संदर्भात नवे सर्क्युलर जारी केले आहे. त्यानुसार वाढीव पेन्शनसाठी EPF खात्यातून EPS खात्यात कशा पद्धतीने रक्कम वळती होईल यासोबतच एक प्रश्नावली आणि त्यांचे उत्तरे FAQ स्वरूपात ही दिले आहे. वाढीव पेन्शनसाठी EPS खात्यात किती रक्कम वळती होईल याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही. FAQमध्ये अतिरिक्त योगदानाचा पर्याय आणि थकबाकी देण्याची पद्धत काय असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. मूळ वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास काय होणार? एक, कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जर 15,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास नियुक्ता कंपनीला अतिरिक्त 1.16% योगदान 1 सप्टेंबर 2014 पासून करावे लागेल, म्हणजे मूळ वेतनाच्या 8.33% आणि 1.66% अंशदान EPF खात्यातून पेन्शन फंडामध्ये वळते करण्यात येईल. जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे थकबाकी कशी असणार. दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन ज्या दिवशी झाले तेव्हापासून थकबाकी मोजली जाईल. मूळ पगाराच्या 8.33% योगदान नियोक्ता कंपनीला EPS खात्यात करावे लागेल. थकबाकी जमा न झाल्यास काय? थकबाकी जमा न झाल्यास EPF खात्यात पुरेसा निधी आहे की काय आहे की नाही याची फील्ड कार्यालय तपासणी करेल. हे कार्यालय सदस्याला थकबाकीत माहिती देईल. अतिरिक्त रक्कम कोण निर्धारित करेल? EPFOच्या सर्क्युलरमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. EPM मधून EPS मध्ये वळती करण्यात येणारी रक्कम किती असेल हे विभागीय अधिकारी करतील. व्याजासह रकमेची माहिती वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्याला देण्यात येईल. सदस्यांना थकबाकी जमा करणे तसेच रक्कम वळती करण्यास सहमती देण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात येईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तरतूद. दरमहा 15,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन असल्यास त्यांना EPS साठी अतिरिक्त 1.16% योगदान देण्याची गरज राहणार नाही असेही EPFOने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही तरतूद असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले होते. खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास काय? EPF खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास सदस्याला शिल्लक रकमेची माहिती देण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी जमा करण्याबाबत सांगितले जाईल. वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी 26 जून 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.